आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बकरी ईद दिवशी काळाने घातला घाला, दुचाकी दुभाजकाला धडकून कबनूरचा युवक ठार. आता एक अत्यंत वाईट बातमी. गांधीनगराहून कपडे खरेदी करून कबनूरला परत येत असताना पुलाची शिरोली येथे बंद असलेल्या टोल नाक्याजवळ रस्त्याच्या दुभाजकाला मोटरसायकल धडकून उस्मान नजीर मुल्ला गंभीर जखमी झाला होता. बुधवारी पहाटे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. मोटार सायकलवरी युवक साहिल फणीबंद राहणार कोरोची हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उस्मान व त्याचा मित्र साहिल हे एक मोटरसायकलवरून तर अन्य दोघे दुसऱ्या मोटरसायकलवरून बकरी ईद निमित्त कपडे खरेदी करण्यासाठी सोमवारी 20 ऑगस्ट रोजी गांधीनगर येथे गेले होते. कपडे खरेदी करून परत येत असताना पुलाची शिरोली येथे बंद असलेल्या टोल नाक्याजवळ ते आले असता रस्त्याच्या दुभाजकाला त्यांची मोटरसायकल जोरदारपणे धडकली. त्यामध्ये उस्मानच्या डोक्याला जबर मार लागला तर साहिलच्या हनवटीस दुखापत झाली. त्यांना तातडीने कोल्हापुरातील CPR हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. ही घटना सोमवारी रात्री 9:30 सुमारास घडली. डोक्यास गंभीर दुखापत झाल्यामुळे उस्मान कोमामध्ये गेला होता. बुधवारी पहाटे त्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. उस्मान हा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या वडिलांचंही निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई बहीण असा परिवार आहे. वडिलांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उस्मानवर होती. बकरी ईद दिवशी त्याच्यावर काळाने घाला घातल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महानकारी न्यूजसाठी कोरोचीहून अमित काकडे.